भाजपा शासित राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा पेट्रोल डिझेलचा भाव कमी करण्यात यावा या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टी व ओबीसी मोर्चाच्या वतीने चाबूक मारो आंदोलन छेडण्यात आले. भाजपा शासित राज्यांमध्ये यात गोवा येथे 97 रुपये, मध्य प्रदेश येथे 105 रुपये, उत्तर प्रदेश येथे 105 रुपये, उत्तरखंडात 105 रुपये इतका पेट्रोल आणि डिझेलचा भाव आहे. महाराष्ट्रात 120 रुपये भाव आहे. महाराष्ट्र सरकारचा केवळ केंद्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील अतिरिक्त भार कमी करून सर्वसामान्य नागरिकांचे शोषण कमी करावे, अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारने जेव्हा इंधनामध्ये कपात केली त्यावेळेस प्रत्येक राज्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या राज्यातील काही भाग कमी करा, परंतु जेथे जेथे भारतीय जनता पार्टीचे राज्य आहेत त्या ठिकाणी 5 ते 7 रुपये पेट्रोल मागे कमी करण्यात आले. आणि जाणून बुजून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जिथं काही सरकार असतील, उदाहरणार्थ हे महाआघाडी सरकार, यांनी अनेक वेळा सांगितलं हो आम्ही करतो बघतो, परंतु आज तागायत त्यांनी इंधनाचा दर कमी केलेला नाही. आणि काही झालं की एक केंद्राने कमी केलं पाहिजे. केंद्राने अगोदरच 7 रुपये कमी केलेले होते, या राज्याने सुद्धा 7 रुपये जर कमी केले, 5 रुपये तर कमी करा, परंतु यांची ती दानच नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला बदनाम करायचं. पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव, इंधनाचे भाव का वाढतात, पण तो टॅक्स जो राज्याचा व्हॅटमधला जो टॅक्स जीएसटीमधला तो जर त्याच्यामध्ये आणला तर नक्की भाव अजून 5-7 रुपये कमी यांना करता येतात, परंतु हे सरकार करायला तयार नाही. हे सरकार फक्त आलेल्या पैशात भ्रष्टाचार कसा करायचा. आजच लाईटचं लोड शेडिंग वाढलेलं आहे, पुन्हा लाईट बिलवाल्यांनी अजून 1380 रुपयाचं एक बिल पाठवलेलं आहे वेगळं, की जे मीटरसाठी सिक्युरिटी, मीटर काय चोरून घेऊन जाणार आहे का, सिक्युरिटी मागताय, पण त्याच्यातूनही पैसा गोळायचा करायचा काम केलेलं आहे. आणि याच्यातून जनतेला याचा भूर्दंड बसतोय, म्हणून आमची या ठिकाणी या सरकारला चाबूक मारो आंदोलन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी.